जो काही तुतारीचा गट आहे त्यांच्याकडे उमेदवार स्वतःचा असा दिसून येत नाही, त्यामुळं त्यांना कुणाला तरी आयात करावं लागतं, त्यामुळं आयात करून निवडणूक बीडची जिंकता येत नाही हे मागच्या 5 निवडणुकीचं गणित आहे. त्यामुळं आयात करून निवडणूक बीडची जिंकता येत नाही हे मागच्या 5 निवडणुकीचं गणित आहे. सुप्रीम कोर्टाचा एक लक्षात घ्या, सुप्रीम कोर्टाने याबाबतीत स्वयंस्पष्ट एक निर्णय दिला, ज्या निर्णयामध्ये सांगितलं की अजितदादा पवार गटाची जी मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कुठेही आदरणीय पवारसाहेबांचा फोटो लावू नये. त्याच्यानंतर जे काय मॅटर सुप्रीम कोर्टात चालू आहे त्याचा कसलाही निकाल आत्तापर्यंत आलेला नाही आहे, त्यामुळे त्यावर बोलणं हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. ज्यावेळेस मॅटर सबज्युडाईज असतं त्यावेळेस आपण बोलणं उचित नाही आपण या ठिकाणी, त्यामुळं त्याचा एकदा निकाल बाहेर आल्यानंतर आपल्याला त्यावर बोलता येईल. ज्योती मेटे याआधी शरद पवारांना भेटल्या होत्या, त्यानंतर आता 2 दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा भेटून गेलेले आहेत. बीड लोकसभामधून त्या इच्छुक असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे. लोकसभा लढवण्यावरती जे काम आहे नाही, या बाबतीमध्ये आपण जी भूमिका या ठिकाणी जे प्रश्न विचारले ही खरी गोष्ट आहे की त्यांनी आदरणीय पवारसाहेबांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी आदरणीय देवेनभाऊंचीसुद्धा भेट घेतलेली आहे. त्यामुळं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये एकतर या एकूण आजच्या चित्रावरून जो काही तुतारीचा गट आहे त्यांच्याकडे उमेदवार स्वतःचा असा दिसून येत नाही, त्यामुळं त्यांना कुणाला तरी आयात करावं लागतं हे यातून स्पष्ट होतं. त्यामुळं आयात करून निवडणूक बीडची जिंकता येत नाही हे मागच्या 5 निवडणुकीचं गणित आहे. मराठा आंदोलनाचा विषय काय, तिथं खूप अजूनही उमेदवार देणार म्हणतात आणि सातत्याने एक लक्षात घ्या की या आरक्षणाच्या मुद्द्यावर आमच्यासारखे अनेक जण 1998 पासून या आरक्षणाच्या चळवळीमध्ये अमराठा असूनसुद्धा मराठा आरक्षणाच्या चळवळीच्या बाजूनं राहिलेलो आहोत. त्यामुळं स्वाभाविक बीडमध्ये आपल्याला जसं वाटतं तसं निवडणुकीमध्ये वातावरण होईल असा माझा बिलकुल समज नाही आहे. त्यामुळं बीडमध्ये आम्ही सर्व व्यापक, सर्वसमावेशक आणि सर्व समाजाला एकत्रित घेऊन आजपर्यंत काम केलेलं आहे. पांढरी तुमच्या शेतावरती आले होते रेस्टॉरंटला, काय माहिती मनोमिलन तर झालंच आहे. आता थांब ना शिवाजी, एक लक्षात घ्या की माझ्या गावी नात्र्याला म्हणजे आमच्या जन्मगावी माझ्या घरी स्वतः पंकजाताई आल्या. खरं तर त्यांचं स्वागत करायला मी अगोदर गोपीनाथ गडावर गेलो होतो. अभूतपूर्व स्वागत परळी विधानसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेने या ठिकाणी केलेलं आहे आणि स्वाभाविक आहे की ही 2009 नंतर माझ्या दृष्टीनं हा एक भावनिक प्रसंग आहे की 2009 ला मी त्यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा प्रमुख होतो आणि आत्ता या 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या विजयाची संपूर्ण खांद्यावर माझ्या जबाबदारी आहे. बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या आशीर्वादावरती त्यांना देशाच्या सर्वभौम सभागृहामध्ये देखण्या विजयानं पाठवायचं असा आम्ही सर्वांनी निश्चय बांधला आहे. त्याला अनुसरूनच माझ्या आईचं दर्शन घेण्यासाठी त्या माझ्या घरी आल्या होत्या आणि होळीचा दिवस होता त्यामुळं स्वाभाविकच अनेक वर्षानंतर त्यांनी माझ्या घरी येणं केलं होतं आणि तो बी एक भावनिक क्षण माझ्यासाठी आणि माझ्या आईसाठी होता. त्यामुळं अनेक गोष्टी पण राजकारणापलीकडे बऱ्याचशा गोष्टी तिथे झाल्या. सर बीड मधल्या तुम्ही सांगितलं, बीडचं उदाहरण तुम्ही दिलं पण शिरूर मध्ये पण तशीच उमेदवार. एक लक्षात घ्या, माझ्या प्रश्नानंतर तुम्हाला हा उपप्रश्न सापडणं स्वाभाविक आहे, त्याला जर्नालिझम म्हणतात. एक लक्षात घेतलं, असं नाही आहे की आमच्याकडे उमेदवार नाही, पण त्या ठिकाणी निवडून येणारा उमेदवार या बाबतीमध्ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो आणि त्यात तो निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं आयात करून निवडणूक बीडची जिंकता येत नाही
हे मागच्या 5 निवडणुकीचं गणित आहे. त्या एक परिस्थिती तुम्हीही सांगा तशी आहे का? तर नाही आहे. उमेदवारच सापडत नाही, त्यानंतर थोडेसे मतं घेणारा, मग त्याच्यापेक्षा थोडेसे मतं घेणारा असा कोण सापडतं का? अशा पद्धतीचं जे बीडमध्ये चालू आहे ते मला सांगायचं होतं. याच्यावर आणखीन उपप्रश्न तुमच्या मनामध्ये 2 निर्माण होऊ शकतात. मला शिरूरचं आत्ता सांगता येणार.